प्रादुर्भाव असतानाही सामान्य नागरिकांपर्यंत योग्य आणि अधिकृत माहिती पोहोचवण्याचे काम शहरातील पत्रकार करत आहेत। प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या पत्रकारांना स्वॅब टेस्टिंगची गरज आहे किंवा नाही हे सांगणारी कोरोना पूर्व चाचणी पुणे पालन ग्रुपच्या वतीने घेण्यात आली आहे। पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पुनीत बालन ग्रुप आणि मेट्रो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने या कोरोना पूर्व चाचणीचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, खजिनदार सुनील जगताप, लीड मीडियाचे विनोद सातव, मेट्रो मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर रणजित निकम, डॉक्टर शैलेंद्र माने, डॉक्टर राजेंद्र सिंह राजपुरोहित, सचिन गुळवे, कॅलिडस मीडिया अकॅडमीचे पंकज इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते। यामध्ये 150 अधिक पत्रकारांची तपासणी करण्यात आली। पत्रकार संघ नंतर पुण्याच्या महापौर मुरलीधर मोहोळ, पुनीत बालन ग्रुप आणि मेट्रो मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने आज आपण पत्रकारांसाठी कोरोनाची प्री टेस्ट घेतलेली आहे। बरेच पत्रकार हे इतक्या कठीण परिस्थितीमध्ये फील्डवर जाऊन काम करत आहेत लोकांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्यासाठी, पण त्यांना काही या निमित्ताने धोका झाला आहे का किंवा त्यांना काही मेडिकल इश्यू निर्माण होत आहेत का याची माहिती घेण्यासाठी आपण ही टेस्ट ठेवली होती। पुण्यातल्या फील्डवर काम करणाऱ्या अनेक पत्रकारांनी या टेस्टमध्ये सहभाग घेतला आणि त्यांना काही लक्षणं दिसत आहेत का किंवा त्यांनी काय प्रिकॉशन घेतले गेले पाहिजेत त्यांच्याकडनं या संदर्भातली ही टेस्ट होती। आज सकाळपासून इथे विविध डॉक्टर येऊन त्यांनी ऑक्सिजन टेस्ट, त्यानंतर ब्लड टेस्ट, बीपी टेस्ट अशा वेगळ्या वेगळ्या टेस्ट करून याला आपण प्री कोरोना टेस्टिंग असं म्हणतो। थांबवताना आपण विशेष खबरदारी घेतली, सगळ्या जे टेस्ट करायला आले त्या सगळ्यांना मास्क लावणे कंपल्सरी केलेलं आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक केलेलं आहे, तसंच सॅनिटायझरचा वापर पण आपण बंधनकारक केलेला आहे। जेवढ्या प्रिकॉशन आपल्याला गाईडलाईन्समध्ये घ्यायला सांगितल्या त्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन मग आपण ही टेस्ट घेतलेली आहे।